नमस्कार घर आणि तीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते मुलांच्या डब्याला सकाळी सकाळी काय द्यावं हा तुमच्यासारखा मला सुद्धा प्रश्न पडतो तर आज मी असा झटपट बनणारा आणि कमीत कमी, -कमी साहित्यात तयार होईल असा पराठा देणार आहे जो आहे सिंधी कोकी तर हा पराठा बनवण्यासाठी फक्त सुरुवातीला थोडीशी पूर्वतयारी करून घ्यायची आहे तर मी इथे एक छोटा कांदा अगदी बारीक चिरून घेतला आहे शक्य असेल तेवढा बारीक चिरायचा त्यानंतर एक हिरवी मिरची अगदी बारीक चिरून घेतली आता एका चाळणीमध्ये दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आणि त्यामध्ये दोन चमचे बेसन पीठ टाकायचं हे चाळून घ्यायचं आता तुम्ही जर पीठ चाळत नसाल तर मग डायरेक्ट दोन कप गव्हाच्या पिठात दोन चमचे बेसन पीठ टाका आणि मग बाकीचं साहित्य टाका आता पीठ चाळून झाल्यानंतर मी याच्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकली आणि बारीक शिरलेला कांदा टाकून घेतला त्यानंतर चवीपुरता मीठ टाकलं आणि आता याच्यात आपल्याला रूम टेम्परेचरवरचं दोन चमचे तूप टाकायचं आहे पोहे खाण्याचा चमचा इथे वापरला आहे तूप टाकल्यानंतर अर्धा चमचा हळद त्यासोबतच एक चमचा धणे पावडर एक चमचा जिरे आणि एक चमचा किंवा मग थोडासा जास्त असा ओवा ओवा हातावरती चोळून टाकायचा आता हे सगळं आपण एकजीव करून घेऊ तुपाचा अंदाज जर आपल्याला येत नसेल तर सुरुवातीला हे सगळे जिन्नस टाकण्याआधी पिठामध्ये फक्त तूप टाकून घ्या ते एकजीव केल्यानंतर मूठ बनवून बघा ह्या जे पीठ आहे त्याचे मूठ बनायला पाहिजे एवढं तूप आपल्याला इथे वापरायचं आहे आता हे सगळं चांगलं एकजीव करायचं हे छान एकजीव झालं की आता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि आपल्याला याची घट्ट अशी कणिक भिजून घ्यायची आहे आपल्याला ही कणिक मळायची नाही आहे ही फक्त भिजून घ्यायची जसे आपण पुरींसाठी किंवा शंकरपाळ्यांसाठी कणिक लावतो तशीच घट्ट अशी कणिक आपल्याला ह्या पराठ्यासाठी लागणार आहे तर इथे मी थोडं थोडं पाणी टाकून ही जी कणिक आहे ही भिजून घेते तुम्ही बघू शकतायत आपली ही जी कणिक आहे ही इथे अगदी छानपैकी भिजून झाली आहे टेक्स्चर तुम्ही पाहू शकतात ह्याच्यात आपल्याला ग्लुटेन बनवू द्यायचं नाहीये म्हणजे ही मळायची नाही आहे फक्त भिजून घ्यायची कणिक तयार आहे आता याचे गोळे बनवून घेऊ तर इथे आपल्याला किती मोठे किंवा छोटे पराठे बनवायचे त्या अंदाजाने गोळा घ्यायचा मी इथे एक छोटा गोळा घेतला आणि बोटानेच त्याला असं दाबून थोडासा गोलाकार दिला आहे जेणेकरून आपल्याला हे व्यवस्थित लाटता येईल कारण आपल्याला ही मळायची नाही आहे त्यामुळे हातावरती त्याला गोल करायचं नाही तर हे पहा इथे हे दोन्ही गोळे मी तयार करून घेतले आता याचा पराठा लाटून घेऊ तर इथे मला डब्यासाठी द्यायचं आहे म्हणून मी इथे छोटे छोटेच -चो पराठे लाटणार आहे हे पराठे लाटताना आपल्याला अगदी जाडसर असे लाटायचे आहेत आपला जो नॉर्मल पराठा असतो त्याच्यापेक्षा हा पराठा थोडासा जाड ठेवा जशी जा आपण गोडदशमी बनवतो ना ती कशी जाड असते तसा हा पराठा जाडसर ठेवायचा आहे आता पराठा लाटून झाला की तो व्यवस्थित भाजता यायला पाहिजे यासाठी ह्या पराठ्याला थोडंसं सुरीने अशा पद्धतीने कट देऊन घ्यायचे ह्यामुळे हा पराठा सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित भाजला जाईल आता ह्याच पद्धतीने मी दुसरा पराठा सुद्धा लाटून घेतला आहे आता पराठा लाटून झाला आहे हा आपण भाजून घेऊ तवा मध्यम गरम केला त्यावरती पराठे ठेवले छोटे पराठे आहेत म्हणून एका वेळेस दोन्ही भाजून घेते तर मध्यम गॅसवरतीच हा पराठा आपल्याला खमंग असा तीन चार मिनटं भाजून घ्यायचा आहे तर हा जो सिंधी कोकी पदार्थ आहे हा अशा पद्धतीने थोडासा खुसखुशीत आणि जाड असा पराठा असतो फक्त हा पराठा भाजताना शक्य असेल तेवढे जास्त तूप वापरायचं म्हणजे खूप जास्त तूप वापरून हा पराठा भाजला की मस्त खुसखुशीत असा पराठा तयार होतो तर इथे मी आवश्यकतेप्रमाणे तूप सोडून पुन्हा हा पराठा छान उलटून पालटून भाजून घेते तर मध्यम गॅसवरती तीन चार मिनटं हा पराठा भाजून घेतला आणि त्यानंतर गॅसची फ्लेम हाय करायची आता हाय फ्लेमवरती पुन्हा मिनिटभर पराठा भाजून घ्यायचा हाय फ्लेमवर पराठा भाजल्यामुळे पराठ्याला रंग छान येतो हे पहा इथे हे पराठे छान भाजून झाले आवश्यकतेप्रमाणे आपण याच्यावरती तूप टाकून हा पराठा भाजून घेतला आहे तुपाऐवजी तुम्ही इथे तेलाचाही वापर करू शकतात आता दोन्हीही पराठे इथे मी छान खमंग खुसखुशीत असे भाजून घेतलेले आहेत तर इथे आपले हे जे सिंधी कोके आहे हे तयार झाले आता हे आपण बाजूला काढून घेऊ सुरुवातीला एका प्लेटमध्ये काढून घेतले थोडे थंड झाल्यानंतरच डब्यात ठेवणारे नाहीतर मग ते गरम असतानाच थोडेसे ओलसर होतील तर पराठे तयार आहे आता इथे चटणी बनवून घेते तसं तर ह्या पराठ्यांसोबत सॉस खूप छान लागतो पण माझ्याकडे आज सॉस अवेलेबल नाही आहे म्हणून मी इथे शेंगदाण्याची चटणी बनवून घेते मिक्सरच्या भांड्यात दोन तीन लसणाच्या पाकळ्या टाकल्या आणि एक वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे टाकले त्यानंतर एक चमचा लाल तिखट आणि चवीपुरता मीठ टाकलं दोन तीन चमचे तेल टाकलं आणि हे मिक्सरमधनं वाटून घेतलं आता चटणी तयार आहे पराठे तयार आहे आता आपण इथे टिफिन पॅक करू तर आता सध्या बाजारात द्राक्ष यायला लागलेत आणि त्यामुळे मुलीला रोज डब्याला द्राक्ष लागतात तर एका डब्यात तिला थोडेसे द्राक्ष दिले दुसऱ्या डब्यामध्ये हा जो पराठा आहे याला तूप लावून देते मी छोटे पराठे बनवले होते पण नेमका डब्यात पराठ्यांपेक्षा छोटा निघाला त्यामुळे पराठ्याचे दोन दोन भाग करून या डब्यात ठेवले सोबतच ही शेंगदाण्याची चटणी आणि असा हा आजचा डबा तयार झाला आहे तर मग तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय